सांगली मनपा क्षेत्रात आज दुपारपर्यंत 37 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. यामध्ये सांगलीतील 32 आणि मिरजेतील 5 जणांना कोरोना लागण झाली. कुंठेमळा 2, पाटीलनगर कोल्हापूर रोड 1, यशवंतनगर 1, सावली बेघर 4, माधवनगर रोड 2, शिंदेमळा 3, खणबाग 1, दत्तनगर 1, सांगलीवाडी 1, वांडलेसवाडी 1, गुजरबोळ 6, चौगले प्लॉट 2, रमामातानगर विजयनगर इथले 1, दत्तनगर 3, कुपवाड 1 अशी कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर मिरजमध्ये अंबिकानगर इथं 3, माजी सैनिक वसाहतमधील 1, गणेश तलाव येथील 1 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत सांगली महापालिका क्षेत्रात 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. मिरजेत आता महापालिका प्रशासनानं गर्दी होण्याची ठिकाणं इथंच कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनं नेमलेल्या माजी सैनिकांनी मास्क न लावलेल्या वाहनधारकांना उठापशा काढायला लावून दंड केला आहे. कोल्हापूर इथून भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 75 वर्षीय वृद्धाला कोरोना झाला आहे. त्याचं घर किल्ला भाग इथं असल्यानं आज महापालिका प्रशासनानं स्वच्छता मोहीम राबवली आहे.